का रडताय? काही कारणच नाहीये हो, म्हणजे एवढ्या शिकलेल्या आहात, हुशार आहात, पहिल्या आलायत, वडिलांनी गाडी घेतली 30 लाखाची. काल नाही का म्हटलं, त्यांनीच सांगितलं मला पहिल्या आल्या म्हणून गाडी. ते काही असलं ना तरी तुमच्या रूपात माझ्या बाबांच्या आयुष्यात एक चांगला माणूस आला आणि त्यांच्याच मुळे माझ्या बाबांचं आयुष्य वाढलंय. तुमचे आभार शब्दात कसे मानू हे मला कळतच नाहीये. आणि काल जे पैसे खर्च झाले ते स्वीकारायलाही तुम्ही नाही म्हणताय, म्हणूनच पैसे मिळणार वाटत मी म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलं. हे द्यायला मला 15,000 चेक आला. ओके नाही काय, मलाही सारखं नाही म्हणून तुमचा स्वाभिमान दुखवायचा नाहीये, म्हणू ना. ते उघडून बघा ना प्लीज. नाही नाही बरोबर असणार, खात्री आहे ना. नाही तुम्हाला आवडतंय का बघा ना प्लीज. आवड आवडायच. चिठ्ठी तुम्ही जे केले त्याची किंमत करता येणार नाही, कितीही पैसे दिले तरी ते कमीच आहेत, म्हणून मी आज माझ्या आयुष्यातली ही महत्वाची वस्तू तुम्हाला देते. हे लकी चार्म त्याचे होते. दगड आवडलं तुम्हाला हे लकी चार? जेव्हा जेव्हा माझं आडलंय, माझ्यावर संकट आलंय, हे लकी चार्म माझ्यासाठी लकी ठरलंय. याच्यामुळे गोष्टी सुरळीत झाल्या, आलेलं संकट दूर गेलं. तुमच्यासारख्या इतरांची संकट दूर करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात काही संकट येऊ नये, तुमचं कायम चांगलं व्हावं म्हणून हे लकी चार्म मी तुम्हाला देते. आवडलं का लकी चार्म? ब्युटिफुल मस्त आहे हो हे. तुम्ही म्हणालात तुम्हाला शब्दात भावना मांडता येत नाहीत, शब्दातच मांडल्या तो सगळ्या. मस्त आहे हे. तुम्ही ते राष्ट्रहिताचं काम करता ना, त्यात तुम्हाला यश मिळत. मला ना एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या घरी अजून कोणी राष्ट्रहिताचं काम करतं का?